आणि ब्रह्मचर्यास एवढाच आहे की मुळात माझा हा संपूर्ण दौरा जो आहे हा दौरा हा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि त्या त्या भागातल्या प्रश्न ते प्रश्न घेऊन येणारी लोक आणि त्यांच्याशी चर्चा या बाईना जरा गप्पा बसायला सांगा. ओ बाई बस एक मिनिट थांब. किंवा आपणही बसून घ्या. आणि हे प्रश्न समजून घेणं आताचा माझा नाशिकचा सगळा दौरा सुरू असताना मला अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मला भेट झाली. कांद्याच्या संदर्भामध्ये त्यांनी माझ्याकडे सगळ्या व्यथा मांडल्या आणि मी काल त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगितलं की म्हटलं इतके कष्ट घेऊन कांदा उत्पादन करून पण जर समजा तुमच्या पदरी निराशा पडत असेल सरकारकडनं सरकार कोणताही तुम्हाला जर समजा शब्द द्यायला तयार नसेल तर तो कांदा रस्त्यावरती फेकण्याच्या ऐवजी जो मंत्री दिसेल त्याला तो कांदा फेकून मारा. आपलं साधं सोडायला सोपं असतं. मी म्हटलं फेकून मारला इतका मारा की बेशुद्ध पडला पाहिजे. बेशुद्ध पडला की तोच कांदा फोडायचा नाकाला लावायचा शुद्धीवर आला परत मारायला सुरुवात करायची. या लोकांना निवेदनाच्या भाषा कळत नाहीत. याला निवेदन समजत नाही. आणि म्हणून असे अनेक प्रश्न आज हा या आदिवासी भागामध्ये मी इथे आलोय. मागे माझी सभा झाली होती हर्सुलला. आणि मी केवळ निव्वळ त्या सर्किट हाऊसवरून मला माहितीही नव्हतं इथे आणि व्यासपीठ उभं केलंय आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे याची मला काही कल्पना पण नव्हती. आमचा सुधाकर कुठे आहे? ये इकडे. आहे उत्साही पण त्याचा इतका उत्साह पुढे जाईल याची मला कल्पना नव्हती की तो व्यासपीठ बांधून मोकळा होईल. पण त्याने हे केलं. तुम्ही सगळेजण इथे आलात आपलं दर्शन घेतल्याशिवाय मला काही परतणं शक्य नाही नव्हतं आणि त्याच्यामुळे फक्त निव्वळ आपलं दर्शन घेण्यासाठी म्हणून मी आज इथे व्यासपीठावरती उभा राहिलो. आपल्या पोतडीत काय काय गोष्टी आहेत हे निवडणुकीच्या वेळेला बाहेर काढू. पण काल मी तो काही शेतकऱ्यांच्या बाबतीत जो मंत्र्यांच्या बाबतीत मी जे काही बोललो ते इतकं पसरलं सरकारपर्यंत गेलं आणि मला आत्ता कळलं की सरकारने क्विंटलला 200 रुपये भाव जाहीर केला आत्ता. पण मी त्याच्यावरती समाधानी नाही. मी आता या सर्व आलेल्या सर्व तिथे मला शेतकरी बांधवांशी मी चर्चा करणार आहे त्यांची भेट घेणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि हे सगळे विषय घेऊन मग मी पुढच्या काही दिवसांमध्ये मी याच भागात याच ठिकाणी येऊन मी जाहीर सभा घेईन आणि त्यावेळेला मी मला माझे जे काही म्हणणं आहे विचार आहेत जे काही बोलायचं आहे ते मी आपल्याशी येऊन सविस्तर मी आपल्याशी बोलीन. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे हजर झालात त्याबद्दल मी अत्यंत आपला ऋणी आहे आभारी आहे. माझ्या पक्षाचे सर्व सहकारी सुधाकरपासून सगळे सहकारी आहेत त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे खंबीरपणे उभे राहा अशी एक आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची विनंती घेतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यामुळे कांद्याच्या घसरलेल्या दरांवर राज ठाकरेंनी सरकारवर टीका केलेली आहे. किंबहुना आताच झालेला मंत्रिमंडळ निर्णय हा सुद्धा मान्य नाही आणि त्याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हणलंय. 200 रुपये अनुदान मात्र पुरेसं नाही असं राज ठाकरे यांनी म्हणलंय. अगदी काही वेळापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालाय. कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा हा निर्णय आहे. परंतु नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी मात्र हा निर्णय मान्य केला आहे.